नमस्कार मंचावर विराजमान समोर बसलेले दीड एक महिन्यापूर्वी जेव्हा मला या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं त्यावेळेची त्यावेळी आत्ताची राजकीय परिस्थिती असेल असं मला काही अंदाज नव्हता सर्वप्रथम या कार्यक्रमातून या माझ्या वक्तव्यानंतर मी आपली रजा घेणार आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम व्यासपीठ आणि आपल्या सर्वांची माफी मागतो कारण दिवस आमच्यासाठी मापं काढायचे आहेत हे ओट्या भरण्याचं पाहिल्यानंतर मला फार आतून भरून आलं कारण हे असं ओट्या भरण्याचं बघण्याचं भाग्य आणि दाखवण्याचं भाग्य आम्हा चॅनलवाल्यांना आता काही मिळते अशी परिस्थिती राहिलेली नाही आहे म्हणून मी आले आल्या सुधीरला किंवा माधव जोशी आणि उल्हास कोलटकरांना विचारलं ही सगळी जी निवड केलेली आहे ती पारदर्शक आहे ना बाबा नाही ना तर ते म्हणलं हो ती पारदर्शक आहे मग म्हटलं त्याच्यावर मतैक्य आहे की नाही कारण मतैक्य नसेल तर मग बंडखोरी होऊ शकते तर ते म्हणले कुठल्याही प्रकारची बंडखोरी नाही आणि संपूर्णपणे मतैक्य आहे त्यामुळे साधारणतः द्वेष सरला द्वेष संपला मत्सर गेला आता उरला चोहीकडे आनंदी आनंद घडे अशी प्रकारची परिस्थिती आजच्या काळात निर्माण होणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून या कार्यक्रमाला खरं महत्व आहे या सगळ्यांच्या मुलाखती मी ऐकत होतो आणि मला दुर्दैव वाटतं की आजच्या माध्यमांचं या व्यक्तींकडे या आधी लक्ष का केलं नाही खरोखरच चांगले कार्यक्रम केले तर तुम्ही बघाल का अशी शंका आहे आत्ता मला काकी सांगत होत्या की जिंदगी मिलेगी दोबारा अशा नावाचा आम्ही कार्यक्रम आमच्या चॅनलवर करतो ज्यांना कॅन्सर किंवा अशा प्रकारच्या काही व्याधी होतात ते त्यातून पुन्हा उभारून समाजासाठी काम करतात अशा लोकांच्यासाठी प्रेरणादायी कार्यक्रम की ज्या आजच्या तरुण पिढीला कुठलीच आयुष्यात आशा नाही निराशा सगळ्याच पक्षपात माझ्याच वाट्याला अशा प्रकारची एक हताश भावना मनामध्ये निर्माण झालेली दिसते सगळंच अंधारलेलं वाटतं त्यावेळा प्रेरणा म्हणून तो कार्यक्रम चालू केला आज मला बरं वाटलं की जेव्हा जेव्हा मी असं प्रेक्षकांच्यात जातो तेव्हा प्रत्येक म्हणतात ते, ते रोखोक फार छान असतं फार चांगली काढली त्यांची पण ज्याकरता मी या क्षेत्रात आलो सगळं सोडून सिंगापूर ते ज्या कार्यक्रमाकरता त्याचा उल्लेख त्यांनी केला मला भरून पावला आज खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी आहेत ना ही चिरतारुण्याचं वरदान लाभलेली आहेत चिरवार्धक्याचा शाप मिळालेली एक प्रचंड मोठी पिढी समोर असताना असं चिरतारुण्याचं वरदान मिळालेली माणसं पाहणं हे सुद्धा एक संजीवनीसारखं असतं <laughs> शहर कोणामुळे बनतं शहर काय त्याच्या डीपी प्लॅननी बनतं का आणि डीपी प्लॅन जरी बनला तरी तो पाळला पाहिजे असं बंधन थोडीच आहे आणि नाही पाळला म्हणून त्यांना निवडून न देण्याचं बंधन तुमच्यावर थोडीच आहे त्यामुळे डी पी प्लॅन न पाळणारे सुद्धा अनेक नगरसेवक आपण निवडून देतोच की त्यामुळे शहर डी पी प्लॅनमुळे बनतं मला असं वाटत नाही शहर कोणामुळे बनत असेल त्याची नीव कोणामुळे घातली जात असेल त्याचं फाउंडेशन काय असेल तर दीज आर द फाउंडेशन्स ऑफ युअर सिटी अँड दॅट्स वाय यू आर डोंबिवली डोंबिवलीने अनेक फर्स्ट दिलेले आहेत आबासाहेब पटवारी आहेत पहिली शोभायात्रा भारतात नाही जगात कुठे निघाली तर इथे निघाली पहिलं पोळी भाजीचं केंद्र कुठे निघालं तर इथे निघालं तसंच अशा प्रकारे आपल्या गावातल्या ज्येष्ठांचा सत्कार करावा सन्मान करावा हे कुणाला सुचलं हे पहिलं डोंबिलीत सुचलं याला फार महत्त्व आहे कारण कृतज्ञता ही सर्वात मोठी देणगी आणि कृतज्ञता हा सर्वात मोठा शाप आहे आज आमच्यामध्ये कृतज्ञता आहे हे तुम्ही कृतज्ञतेचं वातावरण आजूबाजूला असताना दाखवून दिलं याला फार महत्त्व आहे आणि ती कृतज्ञता कशी असते माहिती आहे आमच्याकडे आमचे अमित जोशी इथे बसलेत आमचा अख्खा स्टाफ त्याच्यापैकी निम्मी लोक डोंबिलीत राहतात अमित जोशी आहे अमित भिडे अमोल परांजपे अमोल जोशी हे सगळे आमचे पत्रकार जे आहेत ते डोंबिलीतलेच आहेत परवा एक बातमी दिली तेव्हा त्यांनी दिलं होतं की अमुक अमुक पक्षाचा उमेदवार आणि ती बातमी एअरवर जाईपर्यंत त्यांनी पक्ष बदललेला होता <laughs> बरं का आणि मग तो ओरडून त्यांनी फोन केला अरे अरे तो पक्षाने आता तो ह्या पक्षात आहे म्हणून ते बातमी उतरवली आणि मग कळलं तोही पक्ष त्यांनी सोडला आणि तो तिसऱ्या पक्षात गेला म्हणजे कृतज्ञतेचा असा एकीकडे आदर्शाचा परवा तुम्हाला सांगतो सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो होतो सात सव्वा सातला तर त्या आमच्या कचरळी तलावावर महानगरपालिकेच्या इथे तर एक बाई उभ्या होत्या त्यांच्याबरोबर दोन तीन काही माणसं उभी होती आणि मला पाहिल्यानंतर त्या पुढे आल्या नमस्कार चमत्कार झाला काय तुमच्यासाठीच उभे होते अरे म्हटलं कधीपासून उभ्या होता म्हणले नाही तिथे तुम्ही सकाळी ज्यूस पितात त्यांनी सांगितलं सकाळी साडेपाचपासून संध्याकाळी सकाळी आठपर्यंत कधीही ते मॉर्निंग वॉकला येतात म्हणून सकाळी साडेपाचलाच आले होते म्हटलं एवढं काय अर्जंट काम काढलं म्हणले निवडणुकीला उभी आहे म्हटलं बर मी काय करू म्हटलं कुठून या ना आहात का त्या नाही चरईतनं म्हणजे दोन किलोमीटर दूर बरं म्हटलं मग काय करायचं मी थोडी प्रसिद्धी द्याल का आता प्रसिद्धी द्याल का म्हणजे सिद्धी असेल तर प्रसिद्धी देता येते ना काहीच नसेल तर कसं देता येणार म्हणून मी गंमत म्हणून त्याला म्हटलं अहो म्हटलं काल त्या एका पक्षाच्या बाईंनी पैसे वाटले त्याची ध्वनीचित्र फीत आमच्याकडे आली ती आम्ही लावली बरं का तसं काहीतरी करा म्हणजे आम्हाला तुम्हाला दिवसभर दाखवता येईल तर बाई म्हटले हो करते आणि पाठवते अशा अशा काळामध्ये या अशा माणसं पाहायला मिळणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे मी आत्ता हे कुठून कुठून आले हे बघत होतो आमच्या टेकडी गणपतीच्या नागपुरातनं ना आलेत कोण मिलिट्री महादेवाच्या बेळगावातनं आलेत कोण अंबाबाईच्या कोल्हापुरातनं आलेत तर कोण श्रीकृष्णाच्या उडुपीतनं आलेले आहेत म्हणजेच एक प्रकारे अखंड महाराष्ट्राचं प्रतीक काय असेल तरी डोंबिवली आहे त्यातला अखंड शब्द फार महत्वाचा आहे आजच्या काळामध्ये याच कारण काय माहितीये या माणसांचे आत्ता हे सत्काराच्या निमित्तानं काय होर्डिंगवर नावं लागली असतील ती लागतील पण यापूर्वी यातले एकाहीचही नाव तुम्हाला होर्डिंगवर दिसलं नसेल किंवा सर्व गणेश भक्तांचे स्वागत नवरात्रच किंवा दहावी बारावीच्या परीक्षांना शुभेच्छा असं कुठेही यांचं तुम्हाला काहीही दिसलं नसेल यांच्या आजूबाजूला पोलीस नव्हते बाजूला कार्यकर्त्यांचा गरडा नव्हता काहीही नव्हता आजूबाजूला भाट चरण नव्हते यांच्यावर माध्यमांचं लक्ष गेलं नाही तरी देखील अविचलपणे तीन ते चार दशक ही माणसं काम करत होती हे कठीण आहे आजच्या काळात तुम्हाला सांगतो आणि विशेषतः अशा वेळेला की जेव्हा प्रसिद्धीचे सगळे सोहळे आजूबाजूला सुरू असतात तेव्हा सिद्धीच्या मागे लागणं एक गाव उभं करणं म्हणजे काय असतं ना ते या लोकांकडे पाहिल्यानंतर कळतं त्यामुळे गावाची समृद्धी आणि श्रीमंती त्याचा जी डी पी काय याला महत्त्व नाही आहे त्याचं जी एन आय काय याला महत्व नाही आहे त्याचं ना त्याचं इन्कम काय याला महत्व नाही आहे पर्सनल इन्कमला मी यांच्या कोणालाही विचारलं नाही पण त्यांच्या पर्सनल व्हॅल्यू मात्र फार महत्त्वाच्या आहेत त्या व्हॅल्यू त्यांनी आयुष्यभर जपल्या म्हणूनच नो काम हे राज्यम न च धर्मम न च पुनर्भवम काम हे दुःख तप्तानाम प्राणीनाम आरतीनाशनम मला खुर्ची नको मला सत्ता नको मला काहीच नको मला फक्त त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसायची ताकद दे असं म्हणणारी ही मंडळी आहेत हे है आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहे लुकिंग बियॉन्ड युअरसेल्फ हा दुर्दैवानी यातल्या एक सत्कार मूर्ती आपले नाही आहेत एकदाच मी त्यांना संगीताच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने भेटलेलो होतो आज जर ते इथे असते आणि त्यांचा सत्कार करायला मिळाला असता तर खूप आनंद झाला असता बडी शॉक से सुन राहत हा जमाना तुम तुमसो दास्ता कहते कहते अशी एक भावना आत्ता मनामध्ये आहे आणि विशेषतः शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम झी चोवीस तासवर करत असताना अशा प्रकारची माणसं जाणं म्हणजे नुसतं कुटुंबिक दुःख नसतं तर त्या समाजासाठी त्यांनी ती ज्ञान भांडार गोळा केलेला असताना ते त्यांच्याबरोबर वाहून जातं त्याचं फार दुःख आहे ही जी मंडळी आहेत ना हे प्रत्येकाने पारतंत्र पाहिलेलं आहे सुदैवाने माझा जन्म पारतंत्र्याच्या नंतर खूप नंतर झाला निरोगाचा अस्त झाल्यानंतर झाला पारतंत्र्याचे चटके चा चा त्यांनी भोगलेले आहेत तसंच ग्लोबलायझेशनचे भोगही त्यांनी भोगलेले आहेत या दोन्हीच्या टप्प्यावर ही माणसं स्वतःच्या रस्त्यात कुठंही फाटाफूट न पडता आपल्या अविचल ध्येयानं उभी राहिली अनेक माणसं असतात की जी काम चालू करतात दोन पाच वर्षांनी त्यांची कामावरची श्रद्धा कमी होते भांडणं होतात सोडून देतात काम स्वतःपुरती राहतात पण ह्या माणसांनी यांना काय अडचणी नसतील का आल्या तुमच्या आमच्यासारख्या कौटुंबिक समस्या नसतील का आल्या यांच्या पत्नीचे आत्मचरित्र काढा मग तुम्हाला कळेल की आपल्या पत्नीला असं सांभाळताना त्यांना केवढा त्रास झाला असेल ही वस्तुस्थिती आहे हे असं काम करणाऱ्या माणसाची मुलाखत घेणं फार सोपं असतं पण त्याची पत्नी होणं फार कठीण असतं आज त्यांचा सत्कार झाला तर कधीतरी अशा अभिवादन सोहळ्यामध्ये त्यांच्याही मुलाखती सुधीरराव घेतल्या गेला पाहिजेत की अशा वेड्या माणसांच्या मागे उभारण्याचं धाडस त्यांनी चार चार दशकं पाच पाच दशकं कसं केलं आज इथे दर आठवड्याला टी आर पी सारखे लोकांचे डिवोर्स होत आहेत तेव्हा या काळामध्ये महिनोन महिने दिवसेंदिवस आपला नवरा आपल्याबरोबर नसतो कौटुंबिक कुठल्याही अडीअडचणीला आपल्या मागे उभा राहत नाही तर समाजासाठी धावत असतो तेव्हा त्याच्याबरोबरचा हा जगन्नाथाचा संसार त्या बाईनं कसा चालवला असेल आणि म्हणून तितकंच कौतुक त्यांच्या पत्नीचं आहे याचं कारण त्यांना एक नक्की माहिती होतं की आपला नवरा जे करतोय ना ते भले कुटुंबाच्या भल्यासाठी आणि कुटुंबाच्या उद्धारासाठी नसेल पण ज्यांच्या उद्धारासाठी करतोय तोही त्याचा एक मोठा संसार आहे माय हजबंड इज नॉट माय स्पाऊस इज नॉट वर्किंग टू बी अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम बट ही इज वर्किंग टू बी अ पार्ट ऑफ द सोल्युशन आज जेव्हा समस्या सर्वत्र दिसत असताना उत्तराचं उत्तरदायित्व ज्यांनी घेतलं अशांचा आज आपण सन्मान केलेला आहे दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे चंगळवादी समाजाच्या भोवती राहून हे केलेलं आहे आजकाल का चांगली कामं केली तर त्याला पटकन निर्लस कार्यकर्ते मिळतील अशी खात्री आज उरलेली नाही ही वस्तुस्थिती आहे निष्प्रश्न असा प्र समाज आहे निष्प्रश्न कुठल्याच प्रकारचे प्रश्न आम्हाला पडत नाहीत नाकी शिंक वाहण्यात पाय तोंडात जांभई असा समाज जन्माचा आनंद नाही आणि मरणाचं सुतक नाही गेला दिवस आपला आणि उजाडणारा दिवस आपला असं मानत एका दिवसाकरता जगणारी चंगळवादी मोठी पिढी आजूबाजूला घडत असताना त्यांनी हे काम केलं त्यांच्याबद्दल एका इंग्रजी लेखकाने फार चांगलं लिहिलं आहे गॉड्स आर इन हेवन बरं का गॉड्स आर इन हेवन अँड एव्हरीथिंग इज ऑल राईट ऑन दी अर्थ सर्व काही परमेश्वरावर सोडून स्वतःच्या पलीकडे न जगणारा एक मोठा वर्ग आजूबाजूला पडत असत आजूबाजूला असताना जे प्रश्न इतरांना कोणालाही पडले नाहीत भिवंडीत नेमकं काय का चाललं आहे हा प्रश्न इतरांना कोणाला पडला नाही ह्याना पडला आणि म्हणून आज तिकडे आपला समाज टिकला आणि काही त्यात असं या डायसवर बोलू की नको वगैरे काही लाजायची गरज नाही आहे माझ्यामध्ये ठामपणे सांगितलं पाहिजे हो आमचा समाज टिकलाच पाहिजे काही त्यात गैर नाहीये <laughs> ही सगळी माणसं मस्तीत जिंकली एक झिंग होती आज एवढा राजकारणाच्या धगाधगीत सगळ्या मुलाखती आणि हे सगळं चालू असताना आत्ता इथून जाऊन दोन तासात मुख्यमंत्र्यांचा फोन आला त्यामुळे त्यांची एक बहुतांशी बहुधा स्फोटक असणारी मुलाखत मला लाईव्ह करायची पुढच्या दीड दोन तासात त्यांच्या घरी जाऊन तरी सुद्धा मी आलो याचं कारण ही झिंग मला फार महत्वाची वाटते ही झिंग समाज घडवते आपल्या पसायदारामध्ये एक ओबीमध्ये एक वाक्य आहे बघा चेतना चिंतामणीचे गाव हे आहे ना हे तुमच्या गावचं चैतन्य आहे म्हणून तुमचं गाव चेतना चिंतामणीचं गाव आहे यांच्यातला कुणीही असामान्य नाही हेही तुम्हाला सांगतो खरोखरच आहे यांच्यातला कुणीही असामान्य नाही यांचं मोठेपण हे की हे सामान्य आहेत हेच यांचं मोठेपण आहे कुसुमाग्रजांनी अशा व्यक्तींवर फार सुंदर ओळी लिहिली आहेत मला होते जाणीव एक क्षणभर मला होते जाणीव एक क्षणभर मी नाही अनेकातील एकमेव नन ऑफ देम एकाही मुलाखतीत आत्ता बघा त्या पुढे आणि त्यांनी काय सांगितलं हा सत्कार माझा नाही मी हा स्वीकारते आहे माझ्या विश्वस्तांच्या वतीनं माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं किंवा मी अनेकातील एकमेव नाही मी असेन मी नाही अनेकातील एकमेव मी आहे केवळ अनेकातील एक तर आहे केवळ अनेकातील एक याचं कारण मी आहे सर्वातील सर्वांचा आणि सर्वांसाठी हे सर्वांसाठी असं जगणं जे आहे ना त्याला फार महत्व आहे हे सगळ्यांचं आचरण अतिशय शुद्ध होतं सगळ्यांनी जवळपास आज इथले वयाची ऐंशी ओलांडलेली आहे ही माणसं फार वेगळी आहेत तुम्हाला सांगतो परवा धर्मानंद कोसंब कोसंबी यांच्यावर वाचत होतो काय अफलातून माणूस हो त्यांचं चिंतन आणि धर्मावरचं सगळं साहित्य सोडून द्या त्यांची एक आठवण तुम्हाला सांगतो अहो विश्वास बसणार नाही अशी गोष्ट आहे गुजरातीला प्रोफेसर होते धर्मानंद कोसंबी बरं का आणि तिकडं त्यांच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली तो डॉक्टरेट झाला त्याला चांगली नोकरी मिळाली त्याला भरपूर लठ्ठ पगार मिळाला तेव्हा त्यांनी सरकारला लेखी कळवलं मला आता अडीचशे रुपये पगार जो देतो तो द्यायची गरज नाही आता मला